नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या एक धक्कादायक बातमी समोर येत आहे मित्रांनो बातमी आहे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पारनेर तालुक्यातील चोंबूत येथील शेतकरी देवीदास देवराम दरेकर यांची कांदा चाळ कुणीतरी मध्यरात्री पेटवून दिली यात पंधरा ट्रॉली कांदा जळून खाक झाला असून लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी देवीदास दरेकर यांनी दिली शनिवारी मध्यरात्री साडेबारा दरम्यान शेतकरी देविदास दरेकर यांचे साडू शेतीला पाणी देताना त्यांना दुरून काहीतरी जळत असल्याचे निदर्शनास आले जवळून पाहिले असता कांदा चाळ जळत असल्याचे समजले त्यांनी देविदास दरेकर यांना तात्काळ संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला त्यांनी घटनास्थळी जाऊन उर्वरित चाळ पाण्याने विजून टाकली मात्र तोपर्यंत संपूर्ण चाळ जळून बेचिराग झाली होती सकाळी घडलेला प्रकार ग्रामपंचायत सदस्य प्रणल भालेराव यांनी पोलिसांना कळवला तात्काळ पोलीस मोडवे व झावरे यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेला प्रकाराचा पंचनामा केला यावेळी सोसायटी अध्यक्ष दत्तात्रय कोले खंडू खांडेकर संतोष वागोले सूर्यबान दरेकर श्रीकांत माळी प्रकाश म्हस्के पोलीस पाटील रामदास भालेराव आदी ग्रामस्थ उपस्थित होते सध्या कांदा पिकाला अजिबात बाजारभाव नसताना शेतकरी हवालदिल झाला आहे अशा परिस्थितीत कुणीतरी फिरू नये कांदा चाळ पेटवण्याचे वाईट कृत्य केले पंधरा ट्रॉली असलेला कांद्याला पिकवायला मजूर खत मिळून सत्तर हजार रुपये खर्च आलेला होता त्यात बाजारभाव असताना असे कृत्य केले असे देवीदास दरेकर यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो या बातमीवर आपली नेमकी प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की टाकायचे आहे